संपली रंगांचा आज आभारी सजला नतमस्तक मी त्यांच्या पुढे ज्यांनी हा भारत देश घडवला तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तिरंगा बर्फीसाठी लागणारं साहित्य ह्याच्यासाठी आपल्याला दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे एक वाटी आपल्याला साखर लागणार आहे अर्धी वाटी आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे दुधाची पावडर एक चमचा आपल्याला लागणार आहे वेलची पूड हे दोन रंग घेतलेले आहेत केशरी रंग हिरवा रंग आहे एक वाटी आपल्याला दूध लागणार आहे आणि दोन चमचे हे आपल्याला तूप लागणार आहे हे सगळं मी मोजमाप आहे ते या वाटीने करून घेतलेलं आहे आता अर्धी वाटी दूध मी हे या भांड्यामध्ये टाकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला ही अर्धी वाटी साखर सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि हे दूध आहे ते 5 मिनिटं आपल्याला उकळी काढायची आहे याला आता हे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण हा जो किस आहे खोबऱ्याचा हा आपण भाजून घेऊयात ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 चमचे तूप सुद्धा टाकायचे आहे दोन चमचे तूप टाकायचे एक 5 मिनिटं आपण ह्याला भाजून घेऊयात मंद आचेवरती आता हे अर्धी वाटी जी उरलेली साखर आहे ती यामध्ये टाकूया आपण आणि हे सुद्धा आपल्याला एक 2-3 मिनिटे परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड सुद्धा टाकत आहे मी हे थोडस भाजून झालंय आपलं आता आता आपल्याला याच्यामध्ये ही अर्धी वाटी मिल्क पावडर आहे दुधाची पावडर ती टाकून द्यायची आहे पूर्ण मिक्स करायची आहे याच्यामध्ये आपल्याला आणि ही अशी मिक्स झाली पावडर दुधाची कि मग आपल्याला हे अर्धी वाटी राहिलेलं दूध टाकून घ्यायचंय आता हे आपलं भाजून झालंय चांगलं आणि हे जे उकळलेलं दूध आहे ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये यामध्ये पूर्ण हे दूध मिक्स करून घ्यायचंय आणि 5 मिनिटं हे आपल्याला तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याला तूप सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे जे आपण 3 भाग करून घ्यायचे आता हा केशरी फूड कलर आहे तो आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचंय बरं का आता याच्यामध्ये हा हिरवा फूड कलर आपण टाकून घेऊयात आणि हा सुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचंय असा चांगला आता हे 3 रंग आपले तयार झालेले आहेत केशरी कलर हिरवा कलर आणि पांढरा कलर आता हे आपल्याला तिन्ही एकावरती एक असे व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आहेत आता मी हा हिरवा कलर हे बघा असा व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये आयताकृतीमध्ये थापून घेतलेला आहे ह्याच्यावरती आता हा आपल्याला पांढरा कलर टाकायचा आहे आता आपल्याला हा केशरी कलर आहे तो सुद्धा असा चांगला व्यवस्थित ह्याच्यावरती सेट करायचा आहे हे बघा आता असे मस्त 3 थर लावून झालेत हिरवा पांढरा आणि केशरी बरोबर आणि हे जे मिश्रण आहे म्हणजे हे जे आपण केलेलं आहे ते 1 तासासाठी तुम्ही सेट करायला ठेवा फ्रीज मध्ये नका ठेवू बाहेरच ठेवा आता 1 तास झालेला आहे हे बघा मी या साईडच्या ज्या कडा होत्या त्या सुद्धा कापून घेतलेल्या आहेत अशा मस्त अशा किती छान लेअर दिसतेत बघा हे एकदम आता हे हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊया मी थोडे मोठे मोठे पीस करणार आहे हे बघा मस्त अशी मी अरेंज करून घेते